आई सतत मारहाण करत असल्याने घाबरलेल्या मुलाने पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चीनमध्ये घडलेल्या या घटनेवरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. देशातील बाल संरक्षण कायदे अजून कडक केले जावेत अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्ट ने दिलेल्या वृत्तानुसार 25 जून रोजी अनहुई प्रांतात ही घटना घडली. घरात आईने काठीने मारहाण केल्याने घाबरलेला 6 वर्षांचा मुलगा खिडकी बाहेर लावण्यात आलेल्या एअर कंडिशन युनिट जवळ आला आणि नंतर त्याने उडी मारली. मुलगा बाहेरील कठड्यावर आल्यानंतर खालून जाणारे आणि शेजाऱ्यांचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्यांनी ओरडत मुलाला मारू नका अशी विनंतीही केली, पण यानंतरही त्याची आई त्याला काठीने मारहाण करत राहिली. नंतर काही सेकंदातच मुलाने खाली उडी मारली. खाली उभे असणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चीनमधील सोशल मीडिया साईट वीबोवर हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. उडी मारल्यानंतर मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. सुदैवाने त्याच्या जीवाला कोणताही धोका नाही, पण त्याची काही हाडं मोडली असून उपचार सुरू आहेत. नंतर विबोवर दिलेल्या माहितीनुसार खाली पडेल या भीतीपोटी त्याने आत यावं यासाठी त्याची आई त्याला मारहाण करत होती. ऑल चायना वुमन फेडरेशनच्या सदस्याने सांगितले की आउटलेटनुसार आई काठीने त्याला फक्त घाबरवत होती, मात्र पोलीस आणि महिला आयोगाने दिलेल्या या स्पष्टीकरणावर नाराजी जाहीर केली जात आहे. प्रकरण मिटवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप स्थानिक नेटकरी करत आहेत. विबोवर अनेक युजर्सनी कमेंट दिल्या असून उडी मारण्यापेक्षा त्याला त्याच्या आईची जास्त भीती वाटत होती असं एकाने म्हटलं आहे. तर एका युजरने कमेंट केली आहे की लोक त्याला मारू नका असं सांगत असतानाही त्याची आई थांबली नाही. मिळालेल्या माहितीनुसार यान असं या मुलाचं नाव आहे. त्याचे वडील दुसऱ्या शहरात कामाला असून तो आपल्या आईसोबत राहतो. बीजिंग टीनेजर्स लॉ एड अँड रिसर्च सेंटरने 2008 ते 2013 दरम्यान चीनी माध्यमांनी मुलांवरील हिंसाचाराच्या दिलेल्या वृत्तांचं परीक्षण केलं. त्यांच्या सर्वेक्षणानुसार 75% हल्ले जन्मदात्या पालकांकडून झाले आणि 10% प्रकरणांमध्ये सावत्र पालक किंवा तात्पुरते पालक जबाबदार होते. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.